पिछले दिनों भ्रष्टाचार के मुद्दे को लेकर भारतीय जनता पार्टी के पूर्व सांसद किरीट सोमैया ने सूबे के मुखिया उद्धव ठाकरे पर करारा हमला बोला था, जिस पर पलटवार करते हुए कांग्रेस पार्टी के महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने कहा कि यह असभ्यता कांग्रेस पार्टी की संस्कृति में नहीं है। उन्होंने किरीट सोमैया का बिना नाम लेते हुए कई वार किए और क्या कुछ कहा नाना पटोले ने, आइए आपको सुनाते हैं। महाराष्ट्र बैलेंस म्हणजे त्यांचे मानसिकतेचा बॅलन्स बिघडलेला आहे, त्याच्यामुळे त्यांच्याबद्दलची फार चर्चा करून जनतेच्या प्रश्नाला मागं टाकण्याचं काम केलं गेलं जाऊ नये। ईडी सीबीआय केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग आणि मूळ मुद्दे जे आहेत, महागाई आहे, बेरोजगारी आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, गरिबांचे प्रश्न आहे, संविधानिक व्यवस्थेला रोज संपवण्याचं काम केंद्र सरकार करते आहे, या विषयाला मागं टाकण्यासाठी या पद्धतीचा अभद्र व्यवहार भारतीय जनता पार्टीच्या वतीने केला जात आहे। महाराष्ट्राची ही संस्कृती नाही आहे, पण महाराष्ट्राच्या संस्कृतीला गालबोट लावण्याचं, त्याला काळीमा फासण्याचं काम महाराष्ट्राच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने सुरू आहे, त्यामुळे त्या पक्षाच्याबद्दल फार काही आम्हाला बोलावं नाही। आमचं काम आहे जनतेच्या प्रश्नाला न्याय देणं, जनतेच्या प्रश्नाची भूमिका सरकारमध्ये मग केंद्र असो की राज्य असो यांच्याकडे ते भूमिका मांडून जनतेला न्याय देणं, आणि आज ती गरज आहे, कारण की महागाईच्या या आगीमध्ये अनेक कुटुंब जळायला लागलेली आहेत, बेरोजगारीच्या आगीमध्ये अनेक बेरोजगारांचं जीवन उद्ध्वस्त होत चाललेलं आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न पण त्याच पद्धतीनं आहे, आणि गरिबी मोठ्या प्रमाणात देशामध्ये वाढते आहे, रुपयाच्या किमती रोज खाली पडत आहे, रुपया रोज देशाची मान खाली पडताना आपण रुपयाच्या रुपयानं पाहतो आहे, त्यामुळे या सगळ्या परिस्थिती ही आमच्यासाठी महत्त्वाची आहे। हे कोण काय बोलले काय नाही, त्यांची लायकीच तेवढी असेल तर त्यांच्याबद्दल आपण आम्ही काय बोलायला पार्टीचं महा